15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सिद्धार्थ अशोक तुपे व 24 वर्षीय राहणार मालुंजाकोट तालुका गंगापूर असे शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी शिवारातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 9 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर बसलेली होती. त्यावेळी तिच्या घरचे सदस्य घरात जेवण करत असताना ती बाहेर येऊन बसली होती. या प्रसंगी घराचे सदस्य जेवण करून परत बाहेर आल्यावर मुलगी त्यांना दिसून आली नाही. त्यामुळे सदरी मुलीचा आजूबाजू सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. तिच्या नातेवाईकांना संशय हा सिद्धार्थ तुपे याच्यावर होता. त्यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना काही दिवसानंतर दोघांनाही ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्या मुलीचा जबाब घेतला असता त्या अल्पवयीन मुलीने सिद्धार्थ याने आपल्यावर बळजबरीने गाडीत टाकून नेत कांगोन येथे नेऊन दुसऱ्या दिवशी रूममध्ये बलात्कार केला व कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा जबाब तिने पोलिसांना सांगितला. दरम्यान पोलिसांनी वैजापूर न्यायालयामध्ये गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारतर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले ज्यामध्ये पीडितेची साक्ष व अन्य पुरावे महत्वाचे ठरले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम मुहियुद्दीन MA यांनी आरोपी सिद्धार्थ तुपे याला 10 वर्षाच्या सक्तमजुरीची 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिन्यांची सक्तमजुरी व 1,000 रुपयांचा दंडाची शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे व कलम 363, 366(1), 376(a), 566(34) व पोस्को कायद्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर या खटल्यामधून संभाजीअरुण शिरसाट यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर या प्रकरणात अनिल कवडे व अश्विनी गवळी हे दोघे अद्यापही फरार असून त्यांच्याविरुद्ध केस पुढील न्यायालयीन कामकाजाकरिता राखून ठेवले आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे कैलास पवार यांनी काम पाहिले.